सरकारी संस्थाएं स्वास्थ्य तरीके से काम करी है क्या, यह सवाल सामान्य जनता को पड़ा है। यह कह रहा है पूर्व महापौर और शिवसेना उभाटा सेना की नेता किशोरी पेडणेकर का। उन्होंने आज अपने नागपुर दौरे के दरमियान मीडिया से बात की। जो लोग उद्धव बाला साहेब ठाकरे के साथ डटकर खड़े हैं, उनके पीछे सरकार इन संस्थानों को लगा रही है। इन संस्थाओं के माध्यम से कार्यकर्ताओं पर दबाव बनाया जा रहा है, जो कि गलत है। किशोरी पेडणेकर ने नागपुर में मीडिया के सामने अपनी यह प्रतिक्रिया दी है। या गवर्नमेंट यंत्रणा आहेत आणि गवर्नमेंट यंत्रणा काम करता आहे, परंतु एक लक्षात येतं आहे म्हणजे सगळ्या देशात राज्यात या गवर्नमेंट यंत्रणा नेमक्या त्यांच्या स्वायत्तामध्ये किंवा त्यांच्या अधिकारामध्ये नक्की काम चालू आहे का, असा आता लोकांना प्रश्न पडायला लागला आहे। कारण ज्यांच्यावरती मोठे मोठे आरोप होतात, ज्यांच्यावरती ते उपमुख्यमंत्री होतात, ते मंत्री महोदय होतात, आणि मग जो इतका आवाज उठून बाजार उठवलेला असतो तो नेमका बसतो कसा, याचा प्रश्न आजही नागरिकांना पडलेला आहे। त्यामुळे एक आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला संविधानाला जर आम्ही मानतो तर ह्या यंत्रणेला सहकार्य करणं नक्की आहे, पण यंत्रणांच्या माध्यमातून ज्याला प्रेशर म्हणतो तो प्रेशर वाढवणं असं जर उद्देश लोकांना आता दिसायला लागलेला आहे आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत, हरकत नाही। राजन साळवी पण कट्टर शिवसैनिक आहेत, या सगळ्यातून तलाकून सलाकून निघतील। जिस तरह विरोधी पक्ष के नेताओं पर कार्यवाही की जा रही है उससे तो साफ लगता है कि संस्थाओं का उपयोग किया जा रहा है। इन संस्थाओं की छवि जनता के बीच बनाए रखनी है, तो सरकार के और सत्ता पक्ष के दोषी नेताओं पर भी इसी तरह कार्यवाही होनी चाहिए। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।